सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं मागासले पण काढलेलं नाही ओबीसीचं ना आरक्षण देण्याचे अधिकार काढलेले नाही केवळ या ठिकाणी एक प्रोसेस सांगितली आहे ती प्रोसेस पूर्ण करा एवढं सांगितलं आहे ती प्रोसेस पूर्ण झाली तरी आरक्षण परत मिळू शकतं आमची मागणी आहे फेब्रुवारीच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे यापुढे होणारी कुठली निवडणूक हे खरं आहे की आम्ही घोषणा केली के पाच जिल्ह्याच्या निवडणुकांमध्ये आम्ही केवळ ओबीसींना त्या ठिकाणी तिकीटं देऊ आणि आम्ही दिली म्हणजे जरी निवडणूक त्या ठिकाणी थांबली आता कोर्टाने अधिकार दिले आणि ती स्थगित झाली तरी देखील फॉर्म भरले आहेत आणि आम्ही त्या सगळ्या जागांवर केवळ आणि केवळ ओबीसी उमेदवार त्या ठिकाणी हे लढवलेले आहेत म्हणजे मला काही ठिकाणून फोन आले की आता इथे दुसरा उमेदवार अतिशय सक्षम आहे शंभर टक्के निवडून येणार आहे पण ओबीसी नाही मी म्हटलं एखादी सीट हारलो तरी चालेल भारतीय जनता पक्षाचं ओबीसी प्रति कमिटमेंट आहे आणि त्या कमिटमेंटच्या आधारावर या सगळ्या जागा ओबीसी दिल्या पाहिजे आणि त्या जागा आपण त्या ठिकाणी ओबीसी ना देण्याचं काम हे केलेलं आहे लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरो केली टी व्ही वर इंडिया सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत